पुढचा आपला उपघटक आहे स्थानिक पर्व. स्थानिक पर्वांचे जे काही प्रकार पडतात त्यापैकी दरीय वारे आणि पर्वतीय वारे याची माहिती आपण आता घेऊ. दरीय वारे ज्या पर्वतमय प्रदेशांमध्ये दिवसा पर्वतमय प्रदेशाचा जो शिखराचा भाग असतो तो त्या तुलनेने उष्ण असतो. उष्ण असल्या म्हणजे काय, तर त्या ठिकाणी हवेचा दाब कमी. त्याच तुलनेने दरीतला भाग मात्र थंड असतो. आणि थंड म्हणजेच काय, तर तिथे हवेचा दाब जास्त. मग जास्त दाबावरून हवा कमी दाबाकडे बाहेर जाते. म्हणजेच हे दरीतील वारे परत शिखराकडे बाहेर जातात, म्हणून त्यास आपण दरीय वारे असे म्हणतो. त्याचप्रमाणे पर्वतीय वाऱ्यांमध्ये रात्री पर्वत शिखर जे आहे ते लवकर थंड होतात. थंड होतात म्हणजे काय, मग तिथे हवेचा दाब जास्त. त्या तुलनेने दरीमधला भाग मात्र उष्ण असतो, म्हणजेच काय, तर हवेचा दाब कमी. मग रात्री हे वारे पर्वत शिखरातून दरीच्या दिशेने वाहून जातात, म्हणून त्यास आपण पर्वतीय वारे असे म्हणतो. आपला जो उपघटक आहे स्थानिक वारे यात अजून काही प्रकार पडतात ते आपण बघणार आहोत. मित्र, आपली जमीन ही जास्त घनतेची आहे, जास्त घनतेच्या पदार्थांनी बनलेली आहे, ती स्थिर आहे, पारदर्शक नाही. त्याच्यामुळे काय होतं, ती उष्णता लवकर ग्रहण करते, म्हणजेच काय, तर जमीन लवकर तापते. त्याच तुलनेत पाणी हे पारदर्शक आहे, ते अस्थिर आहे. परिणामी काय होतं, तर ते कमी हळूहळू वेगाने ते तापत जातं. तर बघा दिवसा काय होतं, जमीन ही लवकर तापते. हा लवकर तापते म्हणजेच काय, तिथे उष्णता जास्त आणि हवेचा दाब मात्र कमी. त्या तुलनेत समुद्राचं पाणी मात्र थंड असतं. थंड म्हणजे काय, तर तिथे हवेचा दाब जास्त. तेव्हा काय होतं, जास्त दाबावरून कमी दाबाकडे हवा वाहत जाते. म्हणजेच काय, समुद्रातून जमिनीकडे हवा वारे वाहत जातात. या वाऱ्यांना आपण खारे वारे असे म्हणतो. हे फक्त आणि फक्त दिवसाच वाहतात. त्याच पद्धतीने रात्री मात्र याच्या उलट परिस्थिती होते. जमीन जितकी लवकर तापते तितकीच लवकर ती थंड होते. थंड झाली म्हणजेच काय, तर तिथे हवेचा दाब जास्त होतो. त्या तुलनेत समुद्राचं पाणी जितकं हळूहळू तापत जातं तितकं ते हळूहळू थंड होत जातं. मात्र जे जेव्हा हे जमीन थंड होत जाते त्या तुलनेत मात्र समुद्राचं पाणी हे उष्ण असतं. मग उष्ण असतं म्हणजेच काय, तर मग तिथे हवेचा दाब कमी असतो. मग तेव्हा रात्री हवा हे वारे जमिनीवर समुद्राच्या दिशेने वाहत जातो. या वाऱ्यांना आपण मतलई वारे असे म्हणतो. बघा दिवसा जे वारे समुद्रातून जमिनीकडे वाहत जातात त्यास आपण खारे वारे असे म्हणतो, तर रात्री जे वारे जमिनीकडून समुद्राकडे वाहत जातात त्यांना आपण मतलई वारे असे म्हणतो.